श्री स्वामी समर्थ ओम गणेशाय नम ही कथा वाचल्यास किंवा ऐकल्यास सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यांच्यावर येणारी संकटं टळली जावीत ही प्रार्थना भगवान विष्णूंकडे करून स्वामींकडे करून व्हिडिओची सुरुवात करण्यात आलेली आहे या दिवशी अनंत म्हणजे भगवान विष्णूंची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात पांडवांना जुगारात हरल्यानंतर बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी कथा आहे आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णूंचे नाव आहे हे नजरेआड करता नाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची फळे चौदा प्रकारचे धान्ये आणि चौदा प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतो अशी श्रद्धा असते या व्रताचा विशेष असा की ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन पाच दिवसांनी अशा प्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रूढी आहे हे अनंताचे व्रत चौदा वर्षे आचरावे असे सांगितले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असत त्या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथेसारखीच आहे म्हणजे कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुसऱ्या कोणीतरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले पुढे तो हे व्रत आचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या अशा स्वरूपाच्या या व्रताच्या कथा आहेत नेहमीप्रमाणे या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला तिचे नाव शिला तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली सुमंतूने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला ती पत्नी अतिशय कर्कशा होती पुढे या शिलेचा विवाह कौडिन्य ऋषीशी झाला निरोप देताना जावयाला काहीतरी देऊया असे सुमंतूने म्हटल्यावर त्याची कर्कशापत्नी आडवी आली तिने सुमंतूला ते देऊ दिले नाही उलट जावयाला आणि लेकीलाही दुरुत्तरे दिली ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एका ठिकाणी काही स्त्रिया अनंताचे व्रत आचरीत असताना तिला दिसल्या त्या स्त्रियांकडे शिलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून ते व्रत आचरू लागली व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौडिन्याला वैभवाचे दिवस आले तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी सडली। एके दिवशी त्याने शिलेच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागवला कौडिन्याचे सर्व वैभव गेले त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मण स्वरूपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रत आचरण करण्यास सांगितले त्यामुळे कौडिन्याला पुन्हा वैभव प्राप्त झाले ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायणाच्या कथेशी मेती जुळती असली तरी सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा हे व्रत खूपच प्राचीन आहे यात शंका नाही सत्यनारायणाची पूजाही आपल्याकडे अलीकडे आली अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढवणारा योग म्हणजे गणेश उत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र नद्या विहिरी अशा ठिकाणी गणेश भक्त वाजत गाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात सगळीकडे आनंदाचा सा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही आज परमेश्वर तुला काहीतरी संदेश देऊ इच्छित आहे जर तुमची इच्छा असेल तर ऐकू शकता किंवा मग जाऊ शकता पण हा संदेश पुढचे एक वर्ष तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल देव प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येत आहे मी सर्व ठीक करणार आहे देव लवकरच तुम्हाला जे पाहिजे आहे ते सर्व देणार आहे तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल तो मार्गावर आहे ज्या खोलीत तुमचे पाय अजूनही गेलेले नाहीत त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होत आहे देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात तुझ्या आयुष्यात देवाचं स्थान आहे या संकेतांकडे दुर्लक्ष करू नकोस देव म्हणतो माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा मला तुमचे सांत्वन करायचे आहे तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंट करा तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत तू पुन्हा चुकू नकोस आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे देव म्हणतो ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि ज्या तो पाळतो तोच माझ्यावर प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी दहा पटीने जास्त प्रेम करतो देव म्हणतो ते म्हणाले की ते तू करणार नाहीस ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही त्यांनी तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला माझ्या मुला हे जाणून घ्या की प्रमोशन आणि खूप मोठे आशीर्वाद माझ्याकडूनच येतात मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही देणार नाही आणि कोणीही काढून घेऊ देखील शकत नाही विश्वासात राहा मी तुला आशीर्वादाने भरून टाकणार आहे देव आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही तो तुम्हाला कधीही वाया जाऊ देणार नाही खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल तुम्ही हे वाचताच तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल ब्रह्मांड तुम्हाला संकेत पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठ्या चमत्कार मार्गावर आहे तुम्ही पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये मोठ्या किमतीची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा देव म्हणतो ज्याला योग्य गोष्ट माहीत आहे तरीही ती करण्यात जो अयशस्वी ठरतो तो, तो पापांचा दोषी आहे विश्वास ठेवा संधी तुमच्या दारावर ठोठावे कर्ज पूर्णपणे भरले जाईल तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात पण मी तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी की मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे बाळा मी तुझी माऊली आहे देव आज तुला म्हणत आहे दोन हजार तेवीस हे वर्ष खूप सुखाचे जाणार आहे मी तुमचे आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन बाळा मी तुझी माऊली आहे हा आठवडा सुखाचा असेल मी तुझे आरोग्य नातेसंबंध आर्थिक स्थिती पुनर्संचयित करत आहे तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरणार आहे देवाला धन्यवाद द्या कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रेम केले जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते पण जेव्हा तो अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते जो कोणी तुम्हाला चिंता देत आहे त्यापेक्षा तुमचा देव पलवान आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतो मी तुमचे जीवन बदलू शकतो मला मदतीसाठी मार्गदर्शनासाठी मला विचारा जगाला नको नामस्मरणात राहा इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा तुम्हाला ते सर्व मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते तयार राहा तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात सर्व काही कार्य करेल देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते तयार राहा तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे देव म्हणतो तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचा एकही एक मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्यांची काळजी घेईन आनंदासाठी पाच सोपे नियम आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक द्या आणि कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुनांचे परमेश्वरांच्या पाऊलखुनांचे अनुसरण करा देव म्हणतो मी तुला आज क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर तुझ्या आईवडिलांनी इतकंच प्रेम करतो देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि नामस्मरणात राहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस परमेश्वर तुला सांगत आहेत पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळेल सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल स्वामी आई तुला सांगत आहे मला समजले आहे की जीवन सड उतारांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे तू जिथे जाशील तिथे मी असेन कारण बाळा माझा तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे देव म्हणतो तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल की देवाची कृपा म्हणजे काय देव म्हणतो एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल देव म्हणतो काळ बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध राहा आणि शांत राहा मी तुझे रक्षण करेन कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यतेची भीती वाटते म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात भिवू नकोस कारण मी तुझे नेतृत्व करेन बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे पण त्याला निस्वार्थी भक्ती आवडते दे। देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा त्याला सांगा तुमचे रहस्य त्याला सांगा तुमची स्वप्ने आणि सर्व काही त्याला सांगा तुमच्या मनातील सर्व ओझ चरणी ठेवून द्या बघा परमेश्वर तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार करेल प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमचा देखील परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुमच्यासोबत कायम राहू देत नेहमी तुम्हाला हसत खेळत ठेवू देत ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद